आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत मुंबई मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट हे सचिन वाझे यांना दिलं होतं असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केलेला आहे तर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचं पत्र देखील लिहिलेलं आहे आणि या पत्रामुळे आता एकच खळबळ उडाली आहे मुंबईचे पोलीस माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हो यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर असे आरोप केलेले आहेत अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट हे सचिन वाझे यांना दिलं होतं असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केलेला आहे आणि या बातमीसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले या ठिकाणी गिरी जे वकील होते ते बोलत आहेत शांति शांति सर, सर, आज आज मेरा स्टेटमेंट रिकॉर्ड किया हा? हमने हमने जो हसमुख हिरन को जो लेटर बना के दिया था कंप्लेन करने के लिए उसके बारे में मुझसे मेरा स्टेटमेंट रिकॉर्ड किया पूछताछ किया मैंने उनको बता दिया पूरा डिटेल तर अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट हे सचिन वाझे यांना दिलं होतं असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केलेला आहे असं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना आता पाठवल्याचं समजते दरम्यान या बातमी संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनोद तळेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर खरं म्हणजे आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आहे कारण हे पत्र आता साम टीव्हीच्या हाती आलेलं आहे या पत्रामध्ये खळबळजनक असा आरोप करण्यात आलाय प्रियंका हे जे पत्र आहे त्या पत्रात जे आरोप केलेले आहेत ते राजकारणात भूकंप घडवू शकतात महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही तासात या पत्राचा मोठा परिणाम होऊ शकतो कारण एक गंभीर असा आरोप परमवीर सिंग यांनी केलेला आहे याआधी आपण अनेकदा असे आरोप ऐकलेले आहेत की मोठ्या अधिकाऱ्यांना मोठं कलेक्शनचं टार्गेट दिलं जातं मात्र हे प्रत्यक्ष लेटरवर परमबीर सिंग यांनी आणून एक मोठं धाडस केलेलं आहे यापूर्वीसुद्धा राजकीय नेते आणि त्यांच्या त्यांच्या पैशाच्या व्यवहाराबाबत अनेकदा आरोप होत असतात मात्र याला पुष्टी मिळत नाही हा जो परमवीर सिंगांचा आरोप आहे या पत्रात त्यांनी जो केलेला आरोप आहे तो एका प्रकारे मोठा पुरावा मानला जाऊ शकतो या पत्राचे पुढच्या काही काळात मोठे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू शकतात गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणाचा जो तोटा आहे किंवा ज्या हे जे सगळं प्रकरण आहे ते शिवसेनेवर शेकतंय की काय अशी परिस्थिती होती मात्र आज या पत्रामुळे हे सगळं प्रकरण आता राष्ट्रवादीवर शेकेल की कि काय किंवा देशमुखी जी गृह खात्यातली आहे ती संपुष्टात येते की काय अशी शक्यता निर्माण झाली कारण अगदी खळबळजनक पत्र आहे थेट मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहून परमबीर सिंग यांनी मोठे आरोप केलेत सचिन वाझे यांना मोठं टार्गेट दिलं होतं कलेक्शनचं असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे या पत्राच्या क्रमांक सातच्या सातचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इंटेलिजन्स युनिटचे सचिन वाझे यांच्यावर टार्गेट होतं मोठं टार्गेट कलेक्शनचं त्यांना दिलं होतं त्यासंदर्भात वाझे यांचे गेल्या काही महिन्यात Uh, गृहमंत्र्यांच्या ऑफिशियल म्हणजे uh, कार्यालयीन निवासस्थानाबाहेर uh, कार, कार्यालयीन निवासस्थानाकडे अनेकदा चक्रा झालेल्या आहेत अनेकदा मिटिंग झालेल्या आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की परमवीर सिंग यांनी आता हे प्रकरण आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता थेट ते राजकीय नेत्यांवर ढकलण्याचं ठरवलेलं आहे कारण याआधी आपल्याला माहिती असेल की अनेकदा अशा प्रकारच्या बदल्या तडकाफडकी उचलबांगडी होते आणि त्यावेळेला हे अधिकारी काहीही बोलत नाहीत मात्र यावेळेला पहिल्यांदाच परमबीर सिंग यांनी एक मोठं धाडस दाखवलं आहे थेट राजकीय नेत्यांना त्यांनी आता अंगावर घेतलेला आहे त्यामुळे या पुढच्या काळात राजकीय वर्तुळातून नेमक्या काय प्रतिक्रिया येतील ते पाहणं महत्वाचं असेल पण तुर्तास तरी या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडू शकतो इतकी या पत्रात ताकद आहे प्रियंका नक्कीच विनोद सर खरं म्हणजे आपण पाहतोय की सचिन वाझे यांची देखील आता चौकशी केली जाते आहे हिरेन यांच्या प्रकरणासंदर्भामध्ये आणि या संपूर्ण पत्रामुळे किंवा या हे पत्र जे आता समोर आलेलं आहे त्यामुळे हा सचिन वाजे यांच्या प्रकरणातील जो तपास आहे त्याला वेगळं वळण लागू शकतं का पुढे काय होऊ शकतं प्रियंका तपासाला वेगळं वळण लागण्याचा प्रश्न नाही मात्र ज्या तपासामुळे परमबीर सिंग यांना जावं लागलं होतं कारण परमबीर सिंग यांना जाण्यामागे कारण हे सांगण्यात आलं होतं की तपासात जी ढिलाई दाखवली गेली किंवा तपास नीट पद्धतीने झाला नाही सिरियसली हे प्रकरण घेतलं गेलं नाही हा ठपका ठेवत परमबीर सिंगांची उचलबांगडी करण्यात आली होती मुंबई पोलीस आयुक्त पदावरून खरं तर मुंबईचं पोलीस आयुक्तपद हे महाराष्ट्रात काय पूर्ण देशातल्या पोलीस केडरमधलं मोठं पद मानलं जातं कारण मुंबईचा पोलीस आयुक्त हा कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यापेक्षा अ अधिक श शक्तिशाली त्याला कोड लँग्वेजमध्ये किंग असं नाव आहे त्यामुळे अधिक शक्तिशाली असं हे पद आहे हे पद जर एखाद्याला मिळत असेल तर ते पद जाण्याचं दुःख किती मोठं असेल हे यांच्या पत्रातनं स्पष्टपणे जाणवतं आहे त्यांनी या पत्रात जी भाषा वापरलेली आहे ती पूर्णतः संसदीय आहे त्यांनी आता या पत्राच्या आरोपांचे ते पुरावे कोणते देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं असेल ते यावर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेणार ते महत्त्वाचं आहे कारण मुख्यमंत्री या पत्राची कशा पद्धतीनं दखल घेतील स्वतः यावर काही निर्णय घेतील की शरद पवारांशी विचार विचारविनिमय करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण गृहमंत्री हे राष्ट्रवादीची निगडीत आहेत आणि त्यांच्यावर थेट आरोप झाल्यामुळे या प्रकरणाची दखल आता राज्य सरकार कशी घेणार ते पाहणं महत्वाचं असेल प्रियांका नक्कीच खरं म्हणजे मुख्यमंत्री यावरती काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विनोद सर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट हे सचिन वाझे यांना दिलं होतं असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केलेला आहे तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय बातमी संदर्भातील अधिक अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून सूरज हे पत्र आता साम टीव्हीच्या हाती आलेलं आहे खळबळजनक असा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे काय अधिक अपडेट्स आहेत नक्कीच या संदर्भात ज्या जे पत्र परमबीर यांनी दिलेलं आहे त्या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे की ए टी एस आणि एन आयला आम्ही प पूर्णपणे सहकार्य करत होतो जर आमची कुठे यामध्ये इन्वॉल्व्हमेंट असेल तर आमची नि निपक्ष चौकशी करा आम्ही पारदर्शक आहोत असा त्यांनी दावा केलेला आहे त्याबरोबर ग गृहमंत्र्यांनी चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना दिल्याचा धक्का देखील आरोप देखील आता परमबीर सिंग यांनी केलेला आहे या तडकाफडकी बदलीनंतर परमबीर सिंग हे नाराज होते आणि नाराजीनंतरच त्यांनी हे व्यक्त झालेले आहेत यापूर्वी संजय पांडे यांनी देखील मुख्य मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर आता परमबीर सिंग यांची देखील नाराजी आता समोर आलेली आहे यावेळी जेव्हा हे प्रकरण जेव्हा समोर आलं सचिन वाजे यांचा इन्व्हॉल्वमेंट ज्यावेळी समोर आला त्यानंतर परमबीर सिंग यांनी याची कल्पना ही वरिष्ठांना दिली होती मात्र त्याचा कुठेही उल्लेख केला नाही असं माहिती ही, ही परमबीर सिंग यांच्याकडनं पत्राद्वारे देण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांना नक्कीच खरं म्हणजे मुंबई पोलीस आयुक्त पद जे आहे ते त्यांच्याकडून काढून घेतल्यानंतर ही नाराजी जी आहे ती त्यांनी थेटपणे व्यक्त केलेली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे पाहता आता ज्या पद्धतीने तपास केले जात आहेत सचिन वाझे प्रकरण असेल किंवा आणखी काही इतर प्रकरण आहेत त्यामुळे आता हे पत्र समोर आल्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे का किंवा आता राष्ट्रवादी जे आहेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती अशा पद्धतीने आरोप केले जातात त्यामुळे मुख्यमंत्री यावरती काय भूमिका घेऊ शकतात